महाराष्ट्र जम्प्रो महासंघानं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं नाशिकमध्ये 3 दिवसीय राष्ट्रीय स्तरावर जम्प्रोप स्पर्धेचं आयोजन केलं होतं. पुढील ऑलिम्पिक दृष्टीसमोर ठेवून खेळाडू निर्माण व्हावेत म्हणून पार पडलेल्या या स्पर्धेत 20 राज्यातील सुमारे 300 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. 18वी सब ज्युनियर आणि सिनियर अशा गटामध्ये खेळवलेल्या या स्पर्धा चुरशीच्या झाल्या. स्पर्धेमध्ये मध्य प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यातील खेळाडूंचं वर्चस्व राहिलं. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा श्री कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी मराठा महासंघाचे सरचिटणीस प्रमोद जाधव, जम्प्रो फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस शाहजाद खान, योगेश नाटकर, रामराव पाटील, मंगेश पारगावकर, ॲडव्होकेट अनिल गायकवाड, अमोल कदम, ज्योती निकम, शिवछत्रपती पारितोषिक प्राप्त राजू शिंदे, उदय खरे, महाराष्ट्र जम्प्रो महासंघाचे कार्याध्यक्ष पांडुरंग रनमाळ हे उपस्थित होते. शिवपुतळ्याला अभिवादन केल्यानंतर प्रमोद जाधव, पांडुरंग रनमाळ यांनी विजेत्या स्पर्धकांचं अभिनंदन केलं. जो उनके आगे जाके जो मार्क्स ऑफ एजुकेशन के लिए उसका सर्टिफिकेट का यूज होता है, इसके लिए जो ऑर्गेनाइजेशन के मेंबर्स हैं और अखिल भारतीय मराठा महासंघ के ऑल मेंबर्स एंड डिग्निटरी, उनको मैं सबसे पहले धन्यवाद करता हूँ कि उन्होंने एक अच्छा इवेंट अरेंज किया और इस तरीके से और इवेंट अरेंज करके जो बच्चों में स्किल्स है वो स्किल्स सबके सामने लाकर वो स्किल को आगे बढ़ावा कैसे दिया जाए और उनको इंकरेज कैसे किया जाए, इसके लिए और आगे जाके हम लोग मेहनत करेंगे. ये अखिल भारतीय मराठा महासंघ के एसोसिएशन के तरफ से मैं आपको बधाई देता हूँ और आपको सबको धन्यवाद करता हूँ कि आप इतने दूर से यहाँ पे आके ये ऑर्गेनाइजेशन में पार्टिसिपेट किया. जिन्होंने इस टूर्नामेंट में मेडल प्राप्त किए उनका तहे दिल से स्वागत करता हूँ और जो स्टेज पे अतिथि गण आने वाले हैं उनको मेरी तरफ से नमन करता हूँ. खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून आवश्यक त्या सुविधा देतानाच खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर देशाचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा अण्णासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र जम्प्रोप महासंघाचे खजिनदार दीपक निकम, प्रशिक्षक नैना नायर, तन्मय कर्णिक, पांडुरंग गुरव, शशांक वजे, मनीषा काठे, वैभव दशपुते, साक्षी सोनवणे, मुकुंद झाला यांच्यासह क्रीडाप्रेमी उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशानुस, नाशिक.